नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे दीक्षा होमिओपॅथीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत फ्रोजन शोल्डर आणि होमिओपॅथी. एखाद्या बाजूचा खांदा खूप जास्त प्रमाणात जाम होणे, अखंडणे, त्यांच्या हालचाली कमी होणे आणि त्या जागी वेदना होणे, हा फ्रोजन शोल्डरचा त्रास नक्की काय आहे, हा त्रास का सुरू होतो, कोणत्या लोकांमध्ये हा जास्त त्रास आढळतो, त्याच्याबरोबर ज्याच्यासाठी तुम्ही कोणते व्यायाम करू शकताय आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती कोणती करू शकताय, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आता फ्रोजन शोल्डर, ज्याला मेडिकल टर्ममध्ये ॲडेसिव्ह कॅप्सुलायटिस असं म्हटलं जातं, ही क्रॉनिक कंडिशन आहे, म्हणजे एक दीर्घकाळापासून चालणारा हा त्रास आहे. तो ग्रॅज्युअली चालू होतो आणि स्लोली हळूहळू प्रोग्रेस होतो आणि मग त्याची रिकव्हरी सुद्धा ही स्लोली होत असते. तर याच्यामध्ये काय होतं की शक्यतो एका बाजूचा खांदा, राईट किंवा लेफ्ट असा एका बाजूचा खांदा इफेक्ट होतो. त्याच्यामध्ये तो त्याच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, ज्या हालचाली आहेत, त्या कमी होतात. काही वेळेला एवढी कंडिशन येते सिव्हिअर की त्याच्यामध्ये स्टिफनेस हा खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि त्या मूव करणेसुद्धा हा खांदा खूप मुश्किल होऊ जातं आणि त्याच्याबरोबर खांद्यामध्ये वेदनासुद्धा असतात. सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात वेदना असतात पण नंतर वेदना कमी होतात पण हालचाल करणेही मुश्किल होतं. तर हा त्रास का चालू होतो? शोल्डर जॉईंट जो आहे तो कशापासून बनलेला आहे तर लिगामेंट्स म्हणजे स्नायू, टेंडॉन्स म्हणजे टर्फ बँड्स आणि बोन्स यांच्यापासून. त्याच्यामध्ये एक चिकट द्राव असतो ज्याला सायनोवियल फ्लुइड असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे या हाडांमधील हे घर्षण होत नाही. ह्या शोल्डर जॉईंट भोवती एक कॅप्सूल असतं ज्याला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे तिथे पेशींचं जाळं असतं आणि ह्या फ्रोजन शोल्डरच्या त्रासामध्ये काय होतं की हे पेशींचं जाळं जे आहे, जे कॅप्सूल आहे, ते कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, ते घट्ट व्हायला लागतात, त्यांच्यामध्ये टाईटनेस वाढायला लागतो आणि ते थिक बँड्स तिथे तयार व्हायला लागतात आणि त्यामुळे तेथील सायनोवियल फ्लुइड जे आहे, जो चिकट द्राव आहे, तो सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि फ्रोजन शोल्डरचा त्रास सुरू होतो. आता हा त्रास बघायला गेलं तर साधारणतः 40 ते 60 वयोगटातील व्यक्तींमध्ये जास्त आढळतो आणि स्पेशली स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त आढळतो. त्याच्याबरोबर जर तुम्ही डायबेटिक असाल, तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल, तरी सुद्धा हा फ्रोजन शोल्डरचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्याच्याबरोबरच जर तुम्हाला पूर्वी कधी पास्टमध्ये जर कोणती मोठी इंजुरी झाली असेल किंवा मार लागला असेल खांद्याच्या बाजूला, त्याच्याबरोबरच किंवा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा त्यामध्ये जर तुमचं मेजर ऑपरेशन सर्जरी झालं असेल, तरीसुद्धा कालांतराने हा फ्रोजन शोल्डरचा त्रास होऊ शकतो. त्याच्याबरोबरच आजकाल कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसल्या कारणाने जर तुम्ही स्टेडी पोझिशनमध्ये कंटिन्युअसली बसत असाल तर त्यामुळे सुद्धा खांदा स्टीफ राहतो आणि त्याच्यामुळे सुद्धा फ्रोजन शोल्डरचा त्रास होऊ शकतो. असा हा त्रास सुरू झाल्यानंतर पहिले सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात त्रास नसतो, काही वेळेला थोड्या थोड्या वेदना म्हणजे एका साईडचा खांदा हा दुखायला लागतो. असा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही सुरुवातीला 1-2 महिने जर तुम्हाला थोडा थोडा त्रास होत असेल तर तुम्ही घरच्या घरी एक व्यायाम करू शकता. खूप सोपा व्यायाम आहे. आपण बघतो की क्रिकेटमध्ये जसं बॉलिंग केलं जसं, तसं तुम्हाला हात मूव करायचा आहे, दोन्ही हात मूव करायचे आहेत, एका वेळेला एक राईट साईड, एका वेळेला लेफ्ट साईड. जो खांदा अफेक्टेड असेल तो नंतर करू शकता आणि जो खांदा नॉर्मल असेल त्या साईडचा व्यायाम तुम्हाला बॉलिंगचा एक्झरसाईज करायचा आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये ह्या तुम्हाला व्यायाम करायचा आहे. त्याच्या दिवसातून साधारण तुम्ही 10 ते 15 मिनिटाचा हा व्यायाम केला तर तुम्हाला पुढचा धोका जो आहे, जो स्टिफनेस खूप जास्त प्रमाणात खांद्यामध्ये होण्याचा जो चान्सेस आहे ते कमी होणार आहे. तर तुम्ही हा व्यायाम जरूर करा. जर तुम्हाला सुरुवातीला थोडीफार लक्षणं असतील तर हा व्यायाम जरूर करा, जेणेकरून तुम्हाला पुढचं जे कॉम्प्लिकेशन होणार आहे ते नक्की टळू शकतं. आता आपण बघूया की याच्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती काय आहे. होमिओपॅथिक उपचार पद्धती सांगताना मी अजून एक ट्रीटमेंट सांगेल, ती म्हणजे फिजिओथेरपी. फिजिओथेरपी डॉक्टरांकडून काही व्यायाम शिकून घ्यायचे, जे व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकताय. त्याच्याबरोबर ज्यांचा जर खूप जास्त प्रमाणात सिव्हिअर प्रॉब्लेम असेल त्यांना काही शेक त्या खांद्याच्या बाजूला दिले जातात, ज्याला अल्ट्रासाऊंड असंही म्हटलं जातं, आणि असे अशा प्रकारचे शेकसुद्धा दिले जातात पेशंटला आणि त्याच्याबरोबरच काही एक्झरसाइजेस शिकवले जातात, ते तुम्ही करू शकता आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही जरूर करा. त्या अशा दोन ट्रीटमेंट, होमिओपॅथिक ट्रीटमेंट प्लस फिजिओथेरपी केली तर तुमचा हा त्रास कायमचा दूर होऊ शकतो. आता बघूया आपण होमिओपॅथिक उपचार पद्धती.
त्याच्यामध्ये फर्स्ट मेडिसिन आहे सँग्विनेरिया कॅनडेन्सिस 200. हे जे मेडिसिन आहे हे जर तुम्हाला राईट फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे म्हणजे उजव्या बाजूचा खांदा जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात दुखत आहे, रात्रीच्या वेळेस तुमच्या वेदना वाढत आहे, साधी हालचाल केली तरी तुम्हाला त्रास होत आहे, तर तुम्ही सँग्विनेरिया कॅनडेन्सिस 200 पोटेन्सीमध्ये हे मेडिसिन घेऊ शकताय. हे मेडिसिन तुम्ही दोन दोन थेंब दिवसातून दोन वेळा घेऊ शकताय, डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय. सेकंड मेडिसिन आहे फेरम मेटॅलिकम 30. हे जे मेडिसिन आहे ते तुम्हाला लेफ्ट फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे, डाव्या बाजूचा खांदा एफेक्टेड झालेला आहे, त्याच्यामध्ये ड्रॉइंग टिअरिंग म्हणजे खेचल्यासारख्या खूप जास्त प्रमाणात वेदना होत आहेत, मध्यरात्रीच्या सुमारास जर तुमच्या वेदना वाढत असतील असा जर त्रास असेल तर तुम्ही ह्या लेफ्ट फ्रोजन शोल्डरच्या त्रासासाठी फेरम मेटॅलिकम 30 हे मेडिसिन घेऊ शकता. हे मेडिसिन तुम्ही दोन दोन थेंब दिवसातून तीन वेळा घेऊ शकता, डायरेक्टली जिभेवरती औषध घेऑफिस शकता. नंतर आहे ग्वायकम ऑफिसनॅलिस मदर टिंचर. हे मेडिसिन जे आहे ते हे तुम्हाला जर खांद्यामध्ये स्टिफनेस खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे म्हणजे बिलकुल तुम्ही खांदा हलवू शकत नाही आहे, जराशी मुवमेंट केली तरी तुम्हाला खूप वेदना होत आहेत आणि प्रेशर दिल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी दाब दिल्यानंतर खांदा दाबल्यानंतर जर तुम्हाला बरं वाटत असेल तर तुम्ही ग्वायकम ऑफिसनॅलिस मदर टिंचर हे मेडिसिन घेऊ शकताय. त्याच्याबरोबरच हे जे मेडिसिन आहे ते सांधेदुखीच्या प्रॉब्लेमसाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणजे सगळ्या सांध्यांमध्ये जरी जॉईंट्समध्ये तुमच्या स्टिफनेस खूप जास्त प्रमाणात वाढले असेल तर या त्रासासाठी सुद्धा हे ग्वायकम ऑफिसनॅलिस मदर टिंचर खूप चांगल्या प्रकारे वर्क करते. हे मेडिसिन तुम्हाला 10 थेंब अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून दिवसातून तुम्ही दोन वेळा घेऊ शकताय. नंतर आहे थिओसिनॅमिनम 3x. हे जे मेडिसिन आहे हे जर तुम्हाला मी जसं सांगितलं की शोल्डर कॅप्सूल जे आहे त्याच्यामध्ये पेशींचं जाळ जे आहे घट्ट व्हायला लागतं, जे ॲडेजन्स फॉर्म होतात त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त मेडिसिन आहे. त्याच्यामुळे तिथले जे ॲडेजन्स जे आहेत ते रिलीज व्हायला मदत होते आणि त्याच्या हळूहळू तुमचा फ्रोजन शोल्डरचा त्रास कमी होऊ शकतो. तुम्ही हे थिओसिनॅमिनम 3x मेडिसिन दोन दोन टॅबलेट्स दिवसातून तीन वेळा घेऊ शकताय. ग्वायकम ऑफिसनॅलिस मदर टिंचर प्लस तुम्ही थिओसिनॅमिनम 3x हे जे मेडिसिन दोन्ही सोबत घेऊ शकताय, ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. नंतर आहे अर्निका मोंटेना 200. हे जे मेडिसिन आहे हे तुम्हाला पूर्वी कधी खांद्याला जोरात मार लागलेला आहे किंवा त्या भागामध्ये मेजर ऑपरेशन झालेलं आहे, सर्जरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर फ्रोजन शोल्डरचा त्रास सुरू झालेला आहे आणि तिथे ब्रुईस पेन आहे म्हणजे मुका मार लागल्यानंतर जसं पेन होतं ठसठसून तुम्हाला सारखा जर खांदा दुखत असेल असा जर त्रास असेल तर तुम्ही अर्निका मोंटेना हे मेडिसिन घेऊ शकताय. हे मेडिसिन तुम्हाला 200 पोटेन्सीमध्ये घ्यायचं, हे सुद्धा तुम्हाला दोन दोन थेंब दिवसातून दोन वेळा घेऊ शकताय. असेही बरेच होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत जे ह्या फ्रोजन शोल्डरच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने हे मेडिसिन्स जरूर घेऊ शकताय. तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंटबरोबरच फिजिओथेरपीसुद्धा जरूर करायची आहे जेणेकरून तुमचा त्रास कायमचा दूर होऊ शकतो. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.